प्रिय भाई, पत्र लिहिण्यास कारण की आपली आज आठवण आली। गेली कित्येक वर्ष आपण आमच्या शरीर रूपाने नाही, पण आपले लिखाण, नाटक, गाणी, चित्रपट आणि साहित्यातून आपण अमर आहात। अवघ्या महाराष्ट्राला तुम्ही खळखळून हसवलत भाई, पण आजकाल आपल्यासारखं व्यक्तिमत्व नसल्यामुळे लाफ्टर क्लब भरतात, म्हणजे मुद्दाम हसायचं। तुम्ही केलेल्या शब्दकोट्या, निखळ विनोद, प्रसंगावधान अशा गोष्टी ज्या समोर आल्या तरी माणसाच्या डोळ्यातून हसून हसून पाणी येतं। तुम्ही हयात असताना विनोद या शब्दाचा अर्थ समजावला, पण हल्ली विनोद या शब्दाची खिल्ली उडवली जाते। आपल्या हसवणूक या पुस्तकाने वाचकांना खळखळून हसवलं होतं, पण आज हसवणुकीतल्या हची जागा पुन्हा एकदा फने घेतली आणि विनोदाची व्याख्याच फसली। आपल्या काळातील प्रेक्षक वर्ग आता पुरेसा राहिला नाहीये भाई। आपण लिहिलेले सिनेमातले आणि पुस्तकातले वाक्य नामूसारख्या परटापासून ते सखाराम घटनेसारख्या तरुण पिढीपर्यंत सर्वांनाच मुखोद्गत होते। भाई, तुम्ही हसवत राहिलात आणि प्रेक्षक हसत राहिले, पण आता प्रेक्षकांची व्याख्याच बदलली आहे हो भाई। मी तो प्रेक्षक शोधतोय जो तुमच्या काळात होता, पण नवीन पिढीत तो शोधूनही सापडत नाही। अहो, अगदी बोटावर मोजणे इतकेच। भाई, एक गंमत सांगू, आपल्या साहित्याचा माझ्यावर इतका प्रभाव झालाय की मी सुद्धा शब्दकोट्या करायला लागलो, आणि त्या ऐकल्यावर आई म्हणते, भाईंनी चांगलंच हुशार करून ठेवलंय की तुला, आणि आम्ही पुन्हा मोठमोठ्याने खळखळून हसतो। तेव्हा परत एकदा तुमची आठवण येते भाई। खर तर मी तुमचा एक मोठा चाहता आणि छोटासा सादर करताय। अलीकडे मी आपल्या व्यक्ती आणि वल्ली मधल्या काही पात्रांचं सादरीकरण केलं, अर्थात तुमच्या इतकं छान आणि मिश्किलपणे नाही जमलंय, पण ते करताना मला विलक्षण आनंद होतो, त्याची तुलना कशाशीच नाही। तुमचं लिखाण सादर करताना मला जितका आनंद होतो त्याहून अधिक तुम्हाला झाला असता हे नक्की। जेव्हा जेव्हा मी आपली पुस्तकं वाचतो तेव्हा तेव्हा एकच विचार मनात येतो, माझं असं काय दुर्भाग्य की मला भाईंना नाही भेटता आलं, कारण आपण 2000 साली पडद्याआड गेलात आणि माझा जन्म 2001 मध्ये झाला। म्हणून तर आज स्मृती दिनानिमित्त हा पत्राचा अट्टहास केला, पण आता हे पत्र द्यायचं कोणाला? तर प्रत्येकाच्या आतल्या पुलांना, म्हणजेच विनोद बुद्धीला। आता थांबतो, आपला आशीर्वाद सदैव असाच असू द्या भाई। आपला कौशिक कुलकर्णी।